नागपुर में बीजेपी नेता परिणय फुके ने कांग्रेस पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि कांग्रेस के पास अब केवल आरोप लगाने के अलावा कुछ नहीं बचा है। मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी को आरएसएस मुख्यालय में जाकर वहां लगे फोटो देखने चाहिए ताकि उनकी संघ की गलतफहमी दूर हो सके। नहीं, आज कांग्रेस पक्षाला कोणताही विषय चाहे केंद्र सरकार असो चाहे राज्य सरकार असो यांच्यावर बोलण्याकरता कुठेही कोणताही विषय आला नाही किंवा आरोप करण्यावर कोणत्याही योजनेवर आरोप करण्याकरता त्यांना जागा राहिली नाही। आणि म्हणून असं काहीतरी बेताल वक्तव्य करणं आणि मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवणं याच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा नाना पटेल असतील यांना दुसरं कोणतंही काम राहिलं नाही आहे आणि म्हणून ते मोदीजींवर टीका करतात। बघा, असं आहे की माझं या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगेंना एक प्रश्न आहे की ते आरएसएसच्या कार्यालयात गेले आहे काय आणि त्यांनी आरएसएसच्या कार्यालयात कोणाकोणाचे फोटो लागले आहेत हे त्यांनी बघितलं आहे काय? माझं या माध्यमातून मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दोघांना विनंती आहे की त्यांनी एकदा आरएसएस कार्यालय आरएसएसच्या कार्यालयात जावं, मुख्यालयात जावं आणि कोणाकोणाचे फोटो लागले हे बघून घ्यावं आणि त्या माध्यमातून त्यांचे जे विचार जे त्यांचे भ्रष्ट झाले आहेत तेही कुठेतरी त्यांचा दृष्टिकोन साफ होणार आणि त्यांनाही राष्ट्रप्रेम निर्माण होणार।